नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मंगेश खेडेकर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आज तुम्हाला दाखवतो ते डाळिंबाच्या झाडावरती गुटी कलम आपण केलेलं होतं, त्याचा रिझल्ट काय आहे. आपण साधारणपणे 1.5-2 महिन्यापूर्वी कलम बांधले होते याच्यावरती, तर ते बघा. हां, हे भरपूर आहे. आता हे जे फांदीला आपण इथे या ठिकाणी कलम बांधला होता, बघा दिसतं स्पष्ट तुम्हाला. या ठिकाणी आपण कलम बांधला होता, वरती कपडा बांधला होता, आणि त्याला आता बारीक बारीक मुळं फुटलेली होती, बघा बाहेर कपड्यातून दिसायला लागलेत. आता इथून आपण कट करणार, आणि कट करून हे कपडा काढून मातीमध्ये एखाद्या पिशवीत वगैरे लावणार हे झाड, त्यावेळेस मग हे झाड तयार होईल. बघा, कपडे सकत असते खोला येते. मुळांमध्ये अडकलेला आहे कपडा, त्यामुळे ती जाळी बडी पडते, मुळं तुटली. काही मुळं अशी तुटली याच्यासोबत, कपड्यासोबत काढताना ती जाळी आपण वापरली असती तर ही मुळं अशी निघाली नसती, त्याच्यासोबत राहिली असती. पण ठीक आहे, तरी पण एक जागे त्याला मुळं आहेत, काही मुळं आहेत तर हे लावा ते समजा. अशा प्रकारे माती भरून घट्ट दाबून घेतो, म्हणजे झाड जगेल, मुळं परत वाढतील. ह्याला थोडं थोडं पाणी अधूनमधून द्यायचं, आणि व्यवस्थित ती पानं गळून नवीन पानं येतील ह्याच्यावरती, तेच ते झाड तयार झालं. हे कलम आपण वापरू शकतो दुसरीकडे प्लांट टाकण्यासाठी. हे साधारणपणे 1-1.5 महिन्यामध्ये हे सक्षम होईल झाड तयार. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.